गण गण गणात बोते, गण गण गणात बोते। जय गजानन। कृपानिदान चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मी सौ कविता कुडतरकर। आज आपल्या समोर श्री जयप्रकाश हनमसेठ राहणारे बेळगाव यांचा अनुभव सादर करत आहे। अनुभवाचे बोल आहेत श्री गजानन महाराजांचा तांबूळ विडा प्रसाद। श्री क्षेत्र शेगावची वारी आम्ही दरवर्षी नोव्हेंबरमध्ये दिवाळी झाल्यानंतर जात असतो। आम्ही श्री गजानन महाराजांची वारी श्री त्र्यंबकेश्वर महालक्ष्मी व नंतर बेळगाव मुक्कामी 2 दिवस येत असे। त्यात आम्ही स्वयंसेवक म्हणून कार्यरत असू। या वारीचा बेळगाव मुक्कामीचा 1 दिवसाचा खर्च माझे स्नेही डॉक्टर अरविंद व सौ मेघा कामत करीत असत। हे जोडपे एकदा शेगावला गेले होते। नेहमीप्रमाणे महाराजांचे दर्शन व प्रसाद उभयंताने घेतला। मंदिरात रात्री शेजारती होत होती। शेजारतीला तांबूळ विडा महाराजांना अर्पण करण्यात येतो व शेजारती झाल्यानंतर तोच तांबूळ विडा प्रसाद म्हणून उपस्थित भक्तांना वाटण्यात येतो। हा तांबूळ विडा घेताना त्या दोघांना माझी आठवण झाली व माझ्यासाठीही त्याने प्रसादाचा तांबूळ विडा घेऊन ठेवला। बेळगावात आल्यानंतर तो प्रसाद आपणास देऊ असे मला सांगितले। 15 दिवसांनी ते बेळगाव मुक्कामी आले व चुकून म्हणा किंवा अनावधानाने म्हणा तो प्रसादाचा विडा त्यांच्याचकडे राहिला व श्री कामत परत मुंबईला गेले। त्यानंतर त्यांनी मला फोन करून सांगितले की पुन्हा बेळगावला येताना बॅगमध्ये प्रसाद ठेवला आहे, येताना घेऊन येईन। त्यानंतर काही दिवसाने ते बेळगावला आले आणि प्रसादाचा विडा त्यांच्या बॅगमध्येच होता। त्याने मला फोन करून प्रसाद घेऊन जाण्याची विनंती केली। त्यानंतर मी व माझी पत्नी दोघेजण कामत यांच्या घरी गेलो। श्री महाराजांचे विशेष अनुभव उभयंताने सांगितले। बरेच बोलणे झाल्यावर आम्ही येण्यासाठी निघालो। परत विडा प्रसादाची आठवण त्यांना होतच नव्हती, पण शेवटी 9:30 वाजता मीच त्यांना आठवण करून दिली तेव्हा त्यांनी विडा प्रसाद आमच्याकडे दिला। त्यानंतर आम्ही 1/2 तासाने घरी जायला निघालो। साधारण रात्रीचे 11 वाजले असतील। रस्त्यावर सर्वत्र सामसूम होते। मी व माझी पत्नी माझ्या स्कूटरने त्या सामसूम रस्त्याने निघालो होतो। आता आम्ही टिळकवाडी येथे आलो। त्या सामसूम रस्त्यावर बाजूला 1 लाल रंगाची गाडी उभी होती। आम्ही रस्ता पार करत होतो तेवढ्यात ती गाडी निघाली। आम्ही मागे व ती गाडी पुढे असा आमचा प्रवास चालू होता। आम्ही घाबरत घाबरत जात होतो। श्री गजानन महाराजांचे नामस्मरण करत आम्ही निघालो। असे करत करत आम्ही पहिले गेट ओलांडले। आम्ही थांबलो की ती गाडी थांबायची असे होत होते। असा प्रकार गुरुप्रसाद नगरपर्यंत चालला होता। आता आम्ही आमच्या घरापर्यंत तरी पोचलो होतो, पण त्यापूर्वी मी स्कूटर थांबवली व मागे पाहिलं तर ती गाडी दुसऱ्या मार्गाने पुढे निघून गेली व अदृश्य झाली होती। श्री गजानन महाराजांनी स्वतः आमच्या रक्षणासाठी त्या गाडीची व्यवस्था केली होती, हेच खरे। त्यानंतर आम्ही घरी जाऊन महाराजांना प्रणाम करून तांबूळ विड्याचा प्रसाद ग्रहण केला। असा तांबूळ विड्याच्या प्रसादाचा प्रवास झाला। श्री गजानन महाराज हे स्वतः भक्तांच्या पाठीशी उभे असतात, हेच खरे। श्री गजानन महाराज की जय। गण गण गणात बोते। हा अनुभव आपल्याला आवडल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। गण गण गणात बोते।